हाय मित्रांनो, मँगो किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रसाद. मित्रांनो, आज आपण बनवत आहोत चिकन सँडविच. मेयोनीज बेस्ड सँडविच आहे हे. आपण इन्ग्रेडियंट बघून घेऊया. फर्स्ट आपण घेतलेले कोथिंबीर, चिकन श्रेडेड आहे, मेयोनीज घेतलंय, चीज क्यूब आहे, चाट मसाला, हे होल चिकन आहे बॉईल केलेलं, त्याला आपण श्रेडेड केलेलं आहे अशा तऱ्हेने चांगलं बारीक श्रेडेड करून घेऊया. आता आपण ह्यातलं चिकन थोडंसं बाउलमध्ये घेऊन मिक्सर रेडी करूया. अंदाजे घ्यायचं आहे. थोडं कोथिंबीर ॲड करू. मेयोनीज आपण ॲड करतोय 2 स्पून. मोठे स्पून घेऊया 2. चीज क्यूब आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे. दोन टीस्पून आपण चाट मसाला ॲड करतोय. मिक्सर चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यात थोडं मीठ टाकलं तरी पण चालेल, पण चाट मसाला आहे तर मीठ टाकायची काही गरज नाही. आपण 4 ब्रेड घेतलेले आहे. मिक्सर ब्रेडवर लावू. हे मिक्सर थोडं थिक आहे, तुम्हाला जर थोडं पातळ पाहिजे असेल तर त्यात तुम्ही थोडं पाणी टाकून किंवा अजून थोडंसं मेयोनीज टाकून थोडं पातळ करू शकता. एकदम इझी रेसिपी आहे ही. घरच्या घरी ब्रेकफास्ट आयटम लगेच बनवू शकतो किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून होऊ शकतो लगेच. जर तुम्हाला स्पायसी हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये मिरची पण ॲड करू शकता. मी याच्यात मिरची ॲड केलेली नाही. अशा तऱ्हेने आपण हा सँडविच रेडी केलेला आहे. ब्रेड नाईफ घेऊन आपण त्याची कटिंग करतोय. कसेही कट करू शकता. मी आता ट्रायंगलमध्ये कट केलेलं आहे. त्याला 2 पीस झालेले आहेत. तुम्ही स्क्वेअरमध्ये एका याचे 4 पीस होऊ शकतात. असं यमी सँडविच रेडी झालेलं आहे. मँगो किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा. थँक्यू.